आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. शरद पवारांनी जाहीर केलेल्या निवृत्ती मागे पवारांची स्वतःची वेगळी चाल असल्याचं राजकीय अभ्यासक सांगू लागले आहेत. महाविकास आघाडीशी काडी मोड आणि भाजपशी संसार थाटण्यासाठी शरद पवारांनी निवृत्तीचा सेफ गेम खेळल्याचं सांगण्यात येत आहे. निवृत्ती नाट्यामागे शरद पवारांचा गेम प्लान काय? सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष, अजितदादा मुख्यमंत्री, राजकीय उलथापालथीत पवारांचा सेफ गेम. शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेनं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शरद पवारांच्या या निवृत्तीच्या घोषणेला राजकीय विश्लेषक मात्र वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतात. काही राजकीय पंडितांना शरद पवारांचा राजीनामा म्हणजे अजित पवारांची केलेली राजकीय कोंडी वाटते, पण राजकीय अभ्यासकांचा दुसरा गट मात्र वेगळीच थिअरी मांडताना दिसतोय. शरद पवार सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करतील, अजित पवार भाजप सोबत युती करून मुख्यमंत्री पद मिळवतील, राजकारणातून निवृत्त झालोय असं सांगून पवार वैचारिक प्रतारणा न केल्याचं दाखवतील. भाजपसोबत अजित पवारांच्या युतीबाबत भाजप नेत्यांच्याही सावध प्रतिक्रिया येत आहेत. आणि राज्यामध्ये अजित पवार असं राष्ट्रवादीचं कुठंतरी प्लॅनिंग आहे, असं भाजपसाठी कुठंतरी चांगलं राहील. भारतीय जनता पार्टीने दुसरा विद्यार्थी पेपर कसा सोडवतो यावर मेरिट येण्याचा प्रयत्न कधी केला नाही आणि करणार नाही. शरद पवारांच्या पुलदच्या प्रयोगातही तत्कालीन जनसंघाचे आमदार पवारांसोबत होते, त्यामुळे पवारांना युतीसाठी भाजप चालणार नाही असंही नाही. 2014 मध्येही राष्ट्रवादी भाजप प्रयोग होता होता राहिला होता. कारण 2019 भाजप बरोबर राष्ट्रवादी भाजप बरोबर जाईल अशी काही शक्यता नव्हती, परंतु वेळोवेळी उदाहरणार्थ 2014 निवडणुकीच्या वेळेला सरकार स्थापन करताना भाजपचं एक राष्ट्रवादी काँग्रेसचं निवेदन आलं होतं की आम्ही भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्यामुळं कधी कधी मधून मधून असे प्रश्न निर्माण होतात की काय राष्ट्रवादीमध्ये सगळे आलबेल आहे का. पवारांना राष्ट्रवादी भाजप सरकारचा राजकीय प्रयोग तडीस न्यायचा असल्याचं काही जणांना वाटतंय, पण हे करताना त्यांना या प्रयोगात स्वतः नामा निराळेही राहायचं असल्याचं काही जण सांगतात. त्यामुळं खरंच पवारांचा हाच गेम प्लान असेल तर तो कितपत यशस्वी होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शरद पवारांनी अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं महाविकास आघाडीच्या अखेरच्या घटका सुरू झालेल्या आहेत. अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाला आधीपासूनच नापसंती दर्शवलेली होती. त्यातच पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या निर्णयावरती आता महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असल्याचं वक्तव्य केलंय. पाहूयात महाविकास आघाडीच्या काउंटडाऊन सुरू झालंय का याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पवारांच्या निवृत्तीनं मव्या धोक्यात, राष्ट्रवादीच्या निर्णयावर मव्याचं भवितव्य. पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलं भाकीत. शरद पवारांची अध्यक्ष पदावरून निवृत्ती, अजित पवारांची आधीपासूनच महाविकास आघाडीच्या प्रयोगाला असलेली नापसंती आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, हे सर्व बिंदू जुळवल्यावर समोर येणारं चित्र महाविकास आघाडीला धडकी भरवणार आहे. अजित पवार सर्व पक्षीय नेत्यांना हवेहवेसे वाटणारे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांनाही अजित पवार दूरचे वाटत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटे घेतलेली शपथ हा त्याचाच पुरावा आहे. त्यातच महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट वेगवेगळे झाल्यानं उद्धव ठाकरेंची राजकीय शक्ती कमी झाली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट महाविकास आघाडीसोबत राहण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी काँग्रेसच्या नेत्यांनीही आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. महाविकास आघाडीच्या स्थिरतेबद्दल जर बोलायचं झालं तर जोपर्यंत तीन घटक पक्षापैकी एक घटक पक्ष बाहेर जाऊन जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करत नाही किंवा त्यांच्यामध्ये सामील होत नाही,
तोपर्यंत महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. आणि त्यामुळं मग एखादा व्यक्ती गेला, एखादा व्यक्ती आला तर थोडा फरक पडतो, पण स्थानिक पातळीवर. पण महाविकास आघाडी काही कुठं बोलणार नाही. राज्यातली सध्याची स्थिती, नवी राजकीय समीकरण अस्तित्वात येणार असल्याचे संकेत देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर राज्याच्या राजकारणाचं चित्र बदलून टाकणारी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांनी वर्तवलंय. महाविकास आघाडीचं संपूर्ण राजकारण जे आहे, हे राजकारण करताना अजित पवारांना काँग्रेस बद्दल काही आक्षेप आहेत. काँग्रेसचे नाना पटोले आणि त्यांचा अनेकदा काही ना काही वाद चालू असतात. पृथ्वीराज चव्हाणांसोबत त्यांचा अजिबातच पटत नाही. तर या सगळ्यामध्ये फक्त केवळ शरद पवार हा एक फोर्स असल्यामुळे अजितदादा त्यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य कोणत्या नेत्याच्या हाती जाणार आणि महाविकास आघाडीचं काय होणार, या प्रश्नांची उत्तरं बहुतेक याच आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 4-5 दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत, यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ उडालाय. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधला विसंवाद उघड झालाय आणि त्यातच आता मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाल्याच्या चर्चेनं गोंधळात जास्तच भर घातलेली आहे. पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारपासून वादळ आलाय. शरद पवारांच्या निर्णयानंतर पक्षातले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय आणि त्याचंच प्रत्यंतर बुधवारी दिवसभर दिसलं. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्याच्या चर्चेनं प्रचंड गोंधळ उडाला आणि या बैठकीत काही महत्वाचे निर्णय झाल्याचंही बोललं गेलं. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच अशी काही बैठक बोलावण्यात आली हे माहिती नव्हतं आणि त्यांना निमंत्रणही नव्हतं. मला आज ही बैठक आहे हे मला माहीत नव्हतं. मला याची कोणीही कल्पना दिलेली नव्हती आणि माझ्या ठरलेली ही इथं बैठक आहे आयुक्त साखर आयुक्तांच्या इथं. या बैठकीसाठी मी सकाळी निघून आलो. जयंत पाटील यांच्याप्रमाणेच छगन भुजबळ यांनी सुद्धा नेते किंवा कमिटीची बैठक झाली नाही असं निक्षून सांगितलंय. आज कुठलीही नेत्यांची बैठक किंवा कमिटीची बैठक किंवा साहेबांनी काल जाहीर केलेल्या काय त्या नावांची बैठक अशी कुठलीही बैठक आज बोलवण्यात आलेली नाही. एक आहे की एक दोन दिवसातच याची मीटिंग होईल. पक्षाची 1-2 दिवसात बैठक होणार असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिलेली आहे. तर बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीची काहीही माहिती नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं. आज कुठल्याही प्रकारची बैठक नव्हती. उगाच कारण नसताना जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांना बोलवलं नाही असं काही नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जयंतराव पुण्याला गेलेले आहेत आणि मला जर मीटिंग असती किंवा मला बोलवलं जरी नसतं तर मी कायम कुठल्याही मीटिंगला स्वयं मला काय आलं आमंत्रण येणं बिणं हे माझ्याकडे गौण आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सैरभैर परिस्थिती निर्माण झाली आहे. नेते आणि कार्यकर्ते यांचा पायपोस नसल्याचं बाहेर मिळतंय. शरद पवार अध्यक्षपदी कायम राहावेत ही नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मात्र सगळेच नेते या मताचे नसल्यानं पक्षातला गोंधळ काही कमी होत नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या राजीनाम्यानं राज्यातील राजकारण ढवळून निघतंय. शरद पवारांनी पुनर्विचार करण्याचं आश्वासन दिलेलं असलं तरी देखील ते अजूनही त्यांच्यावरती राजीनाम्यावरती ठाम आहेत आणि त्यामुळे पवारांच्या राजीनाम्याच्या तिढ्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार राजकीय निवृत्तीवर ठाम. पवारांची समजूत काढताना नेत्यांना घाम. पवारांच्या निवृत्तीवरचा तिढा कधी सुटणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधला संभ्रम कधी मिटणार? शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलेली आहे. पण राजीनाम्याची घोषणा करून बराच कालावधी उलटल्यानंतरही पवारांच्या मनात नेमकं आहे तरी काय याचा उलगडा होत नाहीये.
शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते राजीनामा मागे घेणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सातत्यानं पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव त्यांच्यावर नव्हता. मी दोन दिवसात माझा निर्णय जाहीर करेल एवढंच मला ते बोलतो. आणि पदाधिकारी ज्यावेळेस त्यांना भेटतात त्यावेळेस ते स्पष्टपणे म्हणतात की मी राजीनामा मागे घेणार नाहीये. तुम्ही त्यावेळेस विचारलं त्यावेळेस तुम्हाला काही बोलले काय बोलतो? नाही, मी त्यांना विनंती केली. आता शेवटी मी एक लहान कार्यकर्ता आहे, मी त्यांना विनंतीच करू शकतो. बुधवारी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांना पद न सोडण्याची विनंती केली. पण यावेळेला सुद्धा पवारांचा सूर नकारात्मक असल्याचं नेत्यांनी सांगितलं. साहेबांना फक्त आग्रह करण्याकरता आलो की साहेब कृपया हा निर्णय आपण मागं घ्यावा एवढंच या ठिकाणी विनंती साहेबांना केली. साहेबांकडनं काय त्याला उत्तर आलं? आता साहेबांनी सांगितलं तर त्याच पद्धतीने आम्हाला सांगितलं की एक दोन दिवसामध्ये काही विचार करून ते निर्णय घेतील, यापेक्षा जास्त काही चर्चा नाही. तेवढंच फक्त मी विनंती केली साहेबांना की आपल्याकडे बघून खरं आम्ही राजकारणात आलेलो आहोत. शरद पवारांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळतीये. बहुतांश नेत्यांना पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहावं असं वाटतंय, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या काही मोजक्या नेत्यांना पवारांचा निवृत्तीचा निर्णय योग्य वाटतोय. त्यामुळे पवार आता अंतिम निर्णय काय घेतात, पवारांच्या राजीनाम्याचा तिढा नेमका केव्हा सुटतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना धक्का बसला. शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे त्यापैकीच एक. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनं खडसेंच्या राजकारण पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता आहे. कसं, जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. निवृत्तीच्या गोंधळात खडसे संकटात, पवारांशिवाय एकनाथ खडसे निराधार, एकनाथ खडसेंचं राजकारण धोक्यात, भाजप राष्ट्रवादी युती झाल्यास खडसेंची कोंडी. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतील काही लोकांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्याकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या या नेत्यांविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. यातला सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे एकनाथ खडसे यांना, कारण शरद पवार यांच्याशिवाय एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत निराधार झाल्यासारखे होतील असं अनेकांना वाटतं. खडसे यांना राष्ट्रवादीत येऊन काही दिवसच झाले आहेत, त्यांना अजूनही राष्ट्रवादीत स्वतःचं असं स्थान बनवता आलेलं नाही. भाजपच्या खेळीनं जळगाव आणि मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादीचे नेते एवढीच त्यांची प्रतिष्ठा बनली आहे, आणि त्यामुळे शरद पवार पायउतार झाल्यानंतर खडसेंना पक्षात राज्य पातळीवरच्या नेत्यांमध्ये स्थान मिळेल का याबद्दलच शंका आहे. पवार यांच्या घोषणेमुळे खडसेंचं राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. पवार निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहिल्यास खडसेंना पुन्हा एकदा दुसरा राजकीय पर्याय शोधावा लागू शकतो असंही विश्लेषकांना वाटतं. पक्षाची रचना बदलेल असं मला वाटत नाही. उलटपक्षी पक्षाची रचना पूर्वीप्रमाणेच असेल. शरद पवार त्याच पद्धतीनं त्यांचं नियंत्रण पक्षावरचं असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे नव्या रचनेमध्ये हे जे काही नेते आहेत ज्या नेत्यांचा उल्लेख केला जातो त्यांचं स्थान फार धोक्यात येईल असं मला वाटत नाही. खरं तर खडसे यांची मुख्य अडचण भाजपाच आहे. भाजपमधल्या नेत्यांना कंटाळून त्यांना पवारांचं घड्याळ मनगटावर बांधावं लागलं, पण तेच घड्याळ आता भाजपच्या इशाऱ्यावर चालणार असेल तर मात्र खडसेंची मोठी कोंडी होणार आहे. पण असं असलं तरी भाजपचे नेते एवढ्या आधी काहीच ठोस बोलायला तयार नाहीत. आता जिथे नजर पण जाते ना तिथे लोक बीजेपीकडे येत आहेत, म्हणजे नुसती नजर पडली तरी. म्हणून हे आले काय उद्या कोण आलं काही फरक पडत नाही, येतील सुद्धा आणि ते वरिष्ठ ठरवतील त्यांना घ्यायचं का नाही. पण एवढं मात्र आहे की जिथे नजर जाते तिथे लोक बीजेपीमध्ये यायसाठी उत्सुक असतात, यात आमची चूक होऊ शकत नाही. तर्फेनं काम करणार एवढा अन्याय भारतीय जनता पार्टी झाल्यानंतरही ताकदीनं आज सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या निवडणुका असतील, वेगवेगळ्या मोहिमा असेल, त्यात एकनाथ खडसे साहेब अतिशय आक्रमकतेनं भाग घेतात. मला स्वतः एकनाथ खडसेंना कोणी थांबवू शकत नाही. खरं तर एकनाथ खडसे यांनी भाजपत असताना आणि नंतर राष्ट्रवादीत आल्यानंतर सुद्धा
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि भाजपच्या अन्यही नेत्यांवर निशाणा साधलाय. पवारांच्या पाठबळानं खडसे यांना विधान परिषदेचं गटनेतेपद सुद्धा मिळालं. पण आता शरद पवारच पक्षात सक्रिय राहणार नसतील तर खडसे यांची पुढची वाटचाल कशी राहील हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय कायम ठेवल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. शेतकरी आणि कारखानदारी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा मुख्य आधार आहे. मात्र सहकार आणि कारखानदारी याच्याशी संबंध नसलेले नेतेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार आहे पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलाय. शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. पक्षातल्या कुणाचाही राजीनामा स्वीकारणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केल्यानंतर सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा दिलाय. कारण जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शरद पवारांच्या नेतृत्वात विद्यार्थी नेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर युवा नेता आणि मंत्रीपदापर्यंत जितेंद्र आव्हाडांनी मजल मारली. राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत. साखर कारखान्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवलेली आहे. मात्र जितेंद्र आव्हाड याला अपवाद आहेत. सहकार आणि साखर कारखाने यांच्याशी संबंध नसतानाही जितेंद्र आव्हाड राजकारणामध्ये यशस्वी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं वेगळं स्थान निर्माण झालं. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्यांच्या आक्रमक भाषणशैलीचा पुरेपूर वापर करून घेतला. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचं नेतृत्व घडवलं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. परिणामी शरद पवारांनी अध्यक्षपद सोडल्यास जितेंद्र आव्हाडांचं राजकीय भवितव्य अंधारात येण्याची भीती निर्माण झाली आहे. ठाम आहेत म्हणून त्यांनी आम्हाला विश्वासातही घेतलं नाही. ते आमचं म्हणणंही ऐकणार नसतील. तर मग जी शिकवण त्यांनी 40 वर्ष आम्हाला दिली की कार्यकर्त्यांना विश्वासात घेत चला, निर्णय सामुदायिक झाला पाहिजे, ही जी त्यांची शिकवण आहे ती शिकवण तेच कुठेतरी अंमलात आणत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवारांनी सामान्य कुटुंबातल्या अनेक युवकांना राजकारणामध्ये संधी दिली. राजकीय कार्यकर्ते घडवणारं विद्यापीठ अशी शरद पवार यांची ओळख आहे. शरद पवार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. सहकाराशी संबंध नसलेले नेते शरद पवारांचं नेतृत्व नसेल तर पक्षात अडगळीत फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर या बातमी